सो हे सर्व आहे तुळशी विवाहाचं सामान. इथे आहे करा, पाट, हार, तांदूळ आणि या पणत्या तुळशीवर ठेवण्यासाठी हे अर्धा ताट आणि इथे आहे ऊस आणि इथे आहे ही आमची समोर तुळस. सो आज तुळशीचा विवाह म्हणून मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे. मला काही एवढी छान रांगोळी येत नाही पण थोडीफार जशी जमते तशी केली आहे आणि आमच्या शेजारी एक छोटी मुलगी आहे तिने मला हेल्प केली. सो ही अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता बघूयात आमच्याकडे लग्न कसं करता येतं तुळशीचं ते तुम्हाला मी दाखवते. सो व्हिडिओ पूर्ण पहा आजचा. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि मी आज आली आहे माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी. सो आता दिवाळी झाली तर दिवाळीनंतर मग लग्नाला सुरुवात होते म्हणजे तुळशी विवाहाच्या लग्नाला सुरुवात होते आणि आज आमच्या घरी आहे तुळशीचा विवाह आणि ही आहे आमच्या अंगणातली तुळस. सो तुळशीचा विवाहाचं सगळं सामान मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज आमच्याकडे तुळशीचं लग्न कसं करतात ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्णपणे म्हणजे शेवटपर्यंत बघत राहा आणि जर कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण बघूया आमच्याकडे लग्न कसं करता येते. सो स्टे ट्यून विथ अस. मी करतो माझे तर इथे चालू आहे ही तुळशीची पूजा म्हणजे तुळशीच्या कुंडीमध्ये ऊस असा पुरतात ते मला पण काही माहीत नव्हतं जे योगेश सांगत होता आणि माझी आई ते तसं मी ती पूजा करत होती. पहिले आवला चिंचा ठेव मग हार हे कर. मी सांगते की आवला चिंचा पहिला ठेव. गाठी बांगडी आहे ना ती तुळशीला बांध एका थोडासा धागा असेल तर ते पिवळं वस्त्र असं हे कर गुंडाळ त्याला नाही नाही तुळशीला हा एक अशी हा साडी कशी हा तसं हे केलं तरी चालेल पण ते राहिलं पाहिजे व्यवस्थित गुंडाळ त्या डेक्यात राहिलं तरी जाऊ बस. थोडासा धागा असेल तर हे कर तुळशीला साधारण भान राहिली पाहिजे गाठी बांगडी ते ह्याला बांध. पान सुपारी ठेव इथे उदबत्ती हे कर पानाचा विडा ठेव तुळशीची पूजा कर पानविड्याची पूजा कर तरीत सर पूजा कर Thank you.
तर अशा प्रकारे आमच्याकडे तुळशीची पूजा करतात आणि पूजा करून ही अशी सजवतात तुळशीला। किती छान दिसते, पूर्ण सजवून बाजूला दिवे लावलेत, मस्त वाटते तुळस। तर आता लग्नाला सुरुवात करणार आहेत, तर बघूयात आपण पुढे। आमच्याकडे लग्नासाठी छोटा मुलगा असा ठेवतात तुळशीच्या विवाहासाठी आणि मग त्याला उभा करून लग्न लावतात। सो हा आहे माझा भाचा, बहिणीचा मुलगा आराध्य बाबू। हाय हाय। आणि आता विवाहाला सुरुवात होणार आहे आणि जास्त कोण मंडळी नाहीत कारण की सगळ्यांकडेच तुळशी विवाह चालू आहे, त्याच्यामुळे घरातल्या घरातच केलेला आहे आणि कोणी छोटी चिल्ली पिल्ली सगळी आहेत। हाय करा सर्वांनी। आणि हा हा आहे ना स्वर, स्वर हाय कर। हा माझा नातू, माझ्या बहिणीचा नातू आहे, तो माझा पण तो नातू आहे की ना स्वर। कोण मी तुझी आजी कातू कोण काय नाही आणि त्या आमचा भटजी योगेश। नमस्कार भटजी, लवकर पोहोचलेला आहे, तयारी लेट झाली मग काय। सो आता विवाहाला सुरुवात होत आहे, चला या टॉवेल घेऊन या पटकन। पकडे या सगळ्यांना अक्षता मिळाल्या, करायची सुरुवात। या शुभ मंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरां धनसौतितो गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान आलीलग्न घटी समीप नवरा घेओ निया वाघरा दोघे करा विउभी वाजंत्रे बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव लक्ष्मीनारायण चिंतन सावधान ब्रह्म सावित्री चिंतन सुलग्न सावधान उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान जय घंटा शब्द प्रमाण सुलग्न सावधान अति समीप सावधान अति शुभ लग्न आणि छोटासा व्हिडिओ होता आणि शेवट लग्न लागल्यानंतर फटाके वाजवल्या, तर फटाके वाजवायची व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाली, छोटसच ग्लिम्स होती ती मी जॉईन केलेली आहे। आणि याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। बाय।